गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात 3 वेळा जाहिरात द्यावी लागेल. गुन्हेगार उमेदवार का निवडला ते देखील सांगावं लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्षांना सूचना. सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष. उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषात सहभागी. रश्मी ठाकरेंनीही पाहिला कौतुक सोहळा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उदयसिंह राजपूत, राजू शिंदे आणि दिशेन परदेशी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीची शक्यता. सूत्रांनी दिली एबीपी माझाला माहिती. माझं संतुलन बिघडलंय म्हणता तर मग नार्को टेस्ट कशासाठी? एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर. निवडणुकीच्या तोंडावर आनंद दिघेंच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत. संजय शिरसाट म्हणतात इंजेक्शन दिल्यामुळे अटॅक आल्याचा अनेकांना संशय. तर पुरावे द्या, कायदेशीर कारवाईला तयार. केदार दिघेंचं प्रत्युत्तर. कागलची लढाई, निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर. एबीपी माझाशी एक्सक्ल्युझिव्ह चर्चेत समरजित सिंह घाटगेंचा मुश्रीफांवर निशाणा. कवठे महांकाळमधल्या राष्ट्रवादीच्या मुस्लिम कार्यकर्त्याला मारहाणीचं प्रकरण पेटलं. विशाल पाटील आणि रोहित पाटलांची निषेध सभा. संजय काका पाटलांवर हल्लाबोल. नाशिकमधील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण. भुजबळांच्या संकल्पनेतून मुंबई चौकात उभारला पुतळा. सोलापुरात रेशन दुकानांमधून प्लॅस्टिकच्या तांदळाचा पुरवठा. खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप. पुरवठा अधिकाऱ्यांनी मात्र आरोप फेटाळले. तांदूळ गुणसंवर्धित असल्याचा दावा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.